नमस्कार अश्विनी रेसिपीज मध्ये आज आपण पत्ता गोभी की टिक्की बनवणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीने ही मी टिक्की सांगणार आहे। तर या ठिकाणी पत्ता गोभी एकदम बारीक अशी खिसून घेतलेली आहे। या खिसणीने मी छान अशी पत्ता गोभी खिसून घेतलेली आहे। यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे। खिसण्यापूर्वी छान आपण गोभी ही बंद गोभी होती छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून छान असं मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्याबरोबर छान पाणी सुटते। मीठ टाकून छान असं चोळायचं याला, म्हणजे सर्व पाणी हे निघून जाईल। तर या ठिकाणी छान अशी ओलसर झालेली आहे। आता यामधून जेवढं निघेल तेवढं असं पाणी छान असं काढून घ्यायचं। अशा प्रकारे पाहू शकता किती प्रकार पाणी निघत आहे। असं करकर पिळून हे सर्व पाणी हे काढून टाकायचं आहे। आणि हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। पाहू शकता मीठ टाकल्याबरोबर खूप पाणी निघते आणि एकदम छान अशी मोकळी गोभी होते। पाणी सर्व आपल्याला पिळून काढायचं आहे। जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी यामधलं मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये तीन कांदे पातळसर आपण उभे चिरून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत। कांदे टाकूनही छान असं मिक्स करून घेऊया। तर कांदाही छान असं मिक्स झालेला आहे। लाल हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे मी। अद्रक बारीक असं खिसून घेतलेलं आहे। लसूण छान आदरवदर वाटलेला आहे। थोडासा सांबार। यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे। धन्याची पावडर, लाल तिखट, तिखट तुमच्या चवीनुसार, कारण मिरची आपण कापून टाकलेली आहे। थोडीशी हळदी पावडर। आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ हे आपण अगोदरही टाकलेलं आहे, त्याच्यासाठी थोडंसं जपून मीठ टाकायचं चवीनुसार। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। प्रथम हातानेच मिक्स करून घेते, सर्व यायला लागलं पाहिजे। पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आहे। थोडंसं ओलसरही झालेलं आहे। त्यामध्ये असेल तर एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकून घ्या। मी कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। या ठिकाणी अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। रवा असेल तर रवा टाका, जर तांदळाचं पीठ असेल तर रव्याच्या जागी तांदळाचं पीठ टाका। तर या ठिकाणी अर्धी वाटी मी रवा टाकलेला आहे। यामध्ये सुरुवातीला मी तीन चमच बेसन टाकून घेणार आहे आणि छान प्रथम आपण मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स झालं पाहिजे। आणि हे करत असताना गॅसवर मी पॅन पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल टाकून हे आपण तळून घेणार आहोत। पाहू शकता छान असं मिक्स होत आहे। तर यामध्ये अजून मी दोन चमच बेसन टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान हे मिक्स झालेलं आहे। याचा छान असा गोळा बनत आहे। तर आता या ठिकाणी बेसन हे टाकायचं नाही। तुम्ही बेसन किंवा रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। रवा हा कमी प्रमाणातही टाकू शकता। जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर तांदळाचं पीठ पण या ठिकाणी टाकू शकता। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। मी थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे। जर हे ओलं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा रवाही टाकू शकता। रवा हा पाणी सोक करते, त्यासाठी रवा टाकू शकता। ते छान आता झालेलं आहे। याचे छोटे छोटे आपण टिक्की बनवून घेणार आहोत। जाड, पातळ तुम्ही तुमच्या याच्यानुसार बनवू शकता। मी अशा साईजचे हे पूर्ण हे बनवून घेणार आहे। तर या ठिकाणी पूर्ण टिक्की, कबाब काही म्हणू शकता, हे बनून तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी तेलही गरम झालेले आहे। एक एक आपण टाकून घेऊया। गॅसची फ्लेम आता ही मीडियम ठेवायची आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप छान लागते, झटपट होणारे पण आहे। तर घरी जे साहित्य आहे त्या साहित्यातून होणारे आहे। आता मीडियम गॅसवर हे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत। आता हे आपण उलथून घेणार आहोत, पलटी करून घेणार आहे। छान लालसर गोल्डन होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे मीडियम गॅसवर। बघू शकता हलकासा कलर हा बदललेला आहे। छान ही लालसर होईपर्यंत तळायचे आहे आणि छान हे हलके फुललेले पण आहेत। चारी बाजूने आलटून पलटून आपण छान गोल्डन होईपर्यंत हे तळून घेतलेले आहे। पाहू शकता छान हे झालेले आहेत। ते या ठिकाणी काढून घेणार आहे। अशाच प्रकारे आपण दुसरेही बनवून घेणार आहोत। तर या ठिकाणी हे तळून झालेले आहे। सर्व टिक्की हे बनून तयार झालेली आहे।
यामध्येच आपण दोन तीन हिरव्या मिरच्या पण काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी गरमागरम पत्तागोबीची टिक्की ही तयार झालेली आहे, ते नक्की करून पहा। आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा। एकदम कुरकुरीत झालेली आहे, वरून कुरकुरीत, आतमध्ये सॉफ्ट, आवाजही आहे का? खूपच मस्त झालेली आहे। आणि एक आतमध्ये पण मी तुम्हाला तोडून दाखवते, पहा, वरून कुरकुरीत, आतमध्ये सॉफ्ट, खूपच मस्त गरमागरम। ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर अप्रतिम अशी पत्तागोबीची टिक्की लागते, तर नक्की ट्राय करून पहा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।